संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज मंदिरात भाविकांची अलौट गर्दी। आज श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त नागरिकांनी गजानन मंदिरात एकच गर्दी केली होती। गेल्या 2 वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर प्रथमच यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। विविध मार्गातून आज गजानन महाराजांच्या दिंड्या निघाल्या आहेत। यावेळी भाविकांमध्ये मोठा हर्ष उल्हास दिसून येतोय। श्री संत गजानन महाराजांचे मंदिर सुद्धा फुलांनी सजवण्यात आले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी वर्धा। यावर्षी 6 तारखेपासून हा कार्यक्रम म्हणजे श्री संत गजानन महाराज सप्ताह या ठिकाणी सुरू झालेला आहे। 6 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत या ठिकाणी शिव महापुराण ची कथा या ठिकाणी श्री सुश्री राधिका श्री किशोरीजी ह्या वात्सल्य ग्राम आश्रम वृंदावनला राहतात उत्तर प्रदेशमध्ये, आणि त्या या ठिकाणी येऊन त्यांनी ही कथा या ठिकाणी कथन केली, आणि ती कथा संगीतमय होती, संगीताची साथ होती त्यांना, तसेच झाकी सुद्धा त्यांनी केली आणि उत्तम प्रकारच्या झाक्या त्यांनी या ठिकाणी प्रस्तुती केल्या। त्यानंतर आमचा जो कार्यक्रम आहे 12 तारखेनंतरचा पुरा कार्यक्रम जो आहे ते 3 ते 6 वाजेपासून आमच्या इथे श्री संत गजानन महाराज चरित्र यांचं चरित्र या ठिकाणी कथन होणार आहे, त्याचबरोबर संगीतमय चरित्र राहील ते, म्हणजे प्रत्येक चरित्राच्या सांगण्याच्या वेळेस संगीत आणि भजन सुद्धा त्यामध्ये होणार आहे, आणि झाकी सुद्धा त्यावेळेस निघणार आहे। त्यानंतर मग आमचा 14 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी सकाळी गायत्री परिवारातर्फे पंचकुंडी महायज्ञ या ठिकाणी होणार आहे।